नमस्कार मित्रांनो काल लोकसत्तामध्ये एक बातमी वाचली त्या बातमीनी लक्ष वेधून घेतलं संजय बापट म्हणून कोणतरी लोकसत्ताचे पत्रकार आहेत त्यांचं नाव आहे त्यांनी ही बातमी केली होती त्याचं शीर्षक आहे की राज्य सरकारची मतपेरणी बावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्तीय नियोजन कोलमडण्याची भीती म्हणजे महाराष्ट्राचं वित्तीय नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झालेली आहे कारण अजितदादा पवारांनी अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी जो अर्थसंकल्प सादर केला चा चार लाख अडतीस हजार कोटी रुपयांचा मला नक्की आकडा आठवत नाही पण साधारणतः साडेचार लाख कोटी रुपयांच्या घरात लावतात त्या अर्थसंकल्पानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं सरकार बदललं आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन अधिवेशनात अशाच प्रकारच्या पुरवणी मागण्या आणून एका प्रकारे अर्थसंकल्प बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सांगितलं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बावन्न हजार दोनशे सत्तावीस ते बावन्न हजार तीनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या दिल्या त्याच्यामध्ये छत्तीस हजार चारशे सतरा कोटी रुपये महसुली मागण्या पंधरा हजार आठशे छप्पन्न कोटी या भांडवली स्वरूपाच्या आहेत आणि याच्या आधी देखील म्हणजे पावसाळी अधिवेशनातही अशाच प्रकारच्या मागण्या केल्या होत्या पंचवीस हजार आठशे छत्तीस कोटी रुपयाच्या मागण्या केल्या होत्या म्हणजे पंचवीस हजार आणि बावन्न हजार मिळून होतात किती साधारणतः सत्त्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या मागण्या म्हणजे समजा साडेचार लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असेल तर सत्त्याहत्तर लाख सत्त्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या जर पुरव पुरवणी मागण्या या दोन अधिवेशनात राज्य सरकारने आणल्या असतील तर याचा अर्थ असा होतो की अर्थसंकल्प म्हणून तुम्ही वर्षाचं नियोजन करता आणि त्या नियोजनाच्या जवळजवळ एक पंचमांश किंवा पंधरा सोळा टक्के एवढा साधारणतः पुरवणी मागण्या तुम्ही करतात कोणत्या तरी निवृत्त अर्थसचिव किंवा वित्त सचिवाचं नाव न देता त्यांच्या हवाल्यांनी सांगितलं आहे की अर्थसंकल्पापेक्षा दहा टक्के म्हणजे समजा तुमचा शंभर रुपयाचा अर्थसंकल्प असेल तर या पुरवणी मागण्या दहा रुपयांच्या वरती असता कामा नाही पण इथे तर अशा प्रकार केला गेलेला आहे आणि पुढची गोष्ट महत्त्वाची हे सगळं आगामी निवडणुकात मतं मिळवण्यासाठी केलं गेलेलं आहे म्हणजे हा त्यातला महत्त्वाचा आरोप आहे अर्थात तो आरोप कोणत्यातरी निवृत्त अधिकाऱ्याच्या हवाल्याने केलेला आहे आणि त्याच्यात असं सांगितलं की ही जी सगळी पुरवणी मागण्या आहेत ते सगळं मतपेरणी करण्यासाठी आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणत शहरांचं सौंदर्यकरण नगरोत्थान अमृत अभियान अमृत म्हणजे जी छोटी शहरं आहेत एक लाखपेक्षा जास्त लोकसंख्येची त्याच्यामध्ये नवीन गोष्टी नंतर मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागासाठी आठ हजार नऊशे पंचेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडच्या ऊर्जा विभागासाठी पाच हजार कोटी ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्यासाठी सात हजार तीनशे बत्तीस कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हा परिषदांच्या माध्यमातून पाच हजार पाचशे एकोणऐंशी कोटी वगैरे वगैरे म्हणजे मी आकड्यात जात नाही कारण उगाच आकडे काहीतरी सांगून तुम्हाला कन्फ्यूज करायचं तुम्हाला गोंधळ टाकायचा इरादा नाही आणि म्हणून मी विचार करायला लागलो की देवेंद्र फडणवीस तसे तर अर्थसाक्षर आहेत अर्थतज्ञ आहेत जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य आहेत त्यातलं अर्थकारण कळणारे करन जे काही बोटावर मोजण्यासारखे सदस्य आहेत पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत तसं देवेंद्र फडणवीस फडणवीसही अजितदादाई आहेत आणि असं असताना ही सग साधी गोष्ट देवेंद्र फडणवीसांना कळू नये का पण दुसरा प्रश्न माझ्या मनात आला की अगदी परवाच लोकसत्तानीच देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली होती आणि ही मुलाखत साक्षात ज्यांची नोबेल वगैरे पुरस्काराच्या इतक्या अर्थतज्ज्ञ जे आहेत ते गिरीश कुबेर त्यांनी ही मुलाखत घेतली होती म्हणजे अर्थशास्त्रातलं नोबेलही त्यांना मिळू शकेल वगैरे आणि जर हा प्रश्न एवढा महत्त्वाचा आहे तर तो परवाच्या मुलाखतीत फडणवीसांना का नाही विचारला त्याच्याबद्दल संजय बापटांनी का लिहिलं हा प्रश्न तेव्हा मला पडला अर्थात मी ती मुलाखत पूर्ण बघितली नाही त्याच्या काही बातम्या आहेत त्या मी वाचल्या होत्या आणि म्हणून मी थोडा शोध घेतला की नेमकं काय झालं असावं की अकरा मार्च रोजी अजितदादांनी हा अर्थसंकल्प सादर करून दिला होता आणि चार लाख कोटी रुपये त्याच्यासाठी विकासासाठी महाविकास आघाडीनी उपलब्ध करून दिले होते याच्यामध्ये शंभर खाटांची स्त्री रुग्णालयं अनेक जिल्ह्यांमध्ये स्थापन करायची होती मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शंभर कोटी रुपये ओबीसींसाठी राजकीय आयोगाची स्थापना वीस लाख शेतकरी जे नियमित कर्ज फेडतात त्यांना पन्नास हजार रुपये म्हणून प्रोत्साहन द्यायला पैसे त्याची तरतूद केली होती अकरा हजार कोटी रुपयांच्या आरोग्यसेवांवर निधी खर्च करणार होता बाकी रायगड जिल्ह्याच्या संवर्धनासाठी शंभर कोटी मी सगळं पुन्हा खूप खोलात वाचत नाही पण शेतीसाठी काही घोषणा केल्या होत्या आरोग्य वगैरे 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 आणि जेव्हा या अर्थसंकल्पाची चर्चा झाली तेव्हा या अर्थसंकल्पावर टीका करताना देवेंद्र फडणवीसांनी त्यातली जी खरी मेख आहे ती शोधून काढली आणि ती लोकांसमोर मांडली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की जो अर्थसंकल्प अजितदादांनी सादर केला होता त्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडे जी खाती होती त्यांना सत्तावन्न टक्के निधी देण्यात आला होता शिवसेनेला अवघा सोळा टक्के निधी अर्थसंकल्पात जी तरतूद केली होती आणि त्याच्यामुळे जेवढा निधी राष्ट्रवादीला त्याच्या अर्धा निधी काँग्रेसला आणि जेवढा निधी काँग्रेसला त्याच्या अर्धा निधी शिवसेनेला दिला होता म्हणजे शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे होता तेव्हा विधानसभेमध्ये आणि तरी अर्थसंकल्पातली सगळ्यात कमी तरतूद शिवसेनेच्या वाटेला जी मंत्रिपदं होती आणि मुख्यमंत्रीपद होतं नगरविकास मंत्रीपद होतं पर्यावरण मंत्रीपद होतं पर्यटन पद होती अनेक पदं होती गृहराज्यमंत्री शेती कृषी मंत्री होते अनेक मंत्री शिवसेनेचे होते महत्त्वाची मंत्रिपद आणि तरी फक्त सोळा टक्के निधी शिवसेनेच्या मंत्रिपदांच्या खात्याला देण्यात आला होता म्हणजे एका अर्थाने अर्थसंकल्प जरी बघितला तरी तो महाराष्ट्राच्या विकासापेक्षा महाविकास आघाडीच्या विकासासाठी त्यांच्यातल्या सत्तेत जी वाटे ठरले होते त्या वाट्यानुसार या अर्थसंकल्पातली तरतूद करण्यात आली होती असा आरोप तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि त्याच्यामुळे म्हणजे असं असताना तोच अर्थसंकल्प पुढे घेऊन की जो राज्याच्या प्राधान्यक्रमांपैकी पेक्षा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या प्राधान्यक्रमाला जो महत्त्व देणारा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पावर राज्य चालवणं शक्य होतंच असं नाही कारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं जूनच्या अखेरीस सत्तांतर झालं आणि त्याच्यामुळे ज्या नवीन सरकार आलं त्या नवीन सरकारला अनेक आश्वासनं जी देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात निवडणुकांच्या पूर्वी दिली होती त्यांची पूर्तता करण्यासाठी पैशाची गरज होती त्या पैशाची तरतूद अर्थसंकल्पात अजितदादांनी केली नव्हती कारण सरकार बदललं तरी सरकारची नीती आणि धोरणं बदलता कामा नेत असा संकेत असतो पण तो धाब्यावर बसून ज्या ज्या काही गोष्टी फडणवीस सरकारने केल्या होत्या ज्या जे काही निर्णय घेतले होते ते सगळे धाब्यावर बसवायचे ते सगळे रद्द करायचे ते त्याला स्थगिती द्यायची हे सगळं महाविकास आघाडीने तेव्हा सुरू केलं होतं आणि त्यामुळे अनेक निर्णय होते, होते की जे त्या सरकारच्या पा प्राधान्यक्रमाचे होते पण अर्थसंकल्पात त्याच्यात तरतूद केली नव्हती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेकडे महत्त्वाची खाती होती शिवसेनेकडे मुख्यतः शहरी भागातली खाती होती आणि तरी देखील शिवसेनेच्या खात्यांसाठी अतिशय कमी तरतूद तेव्हा करण्यात आली होती अर्थात हे खरं आहे की राज्यामध्ये निवडणुका आहेत अनेक महापालिकांच्या जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका असताना शहरांसाठी काहीतरी खर्च करणं योजना विकास करणं आवश्यक होतं आणि तेव्हाच खरं तर शिवसेनेनी अर्थसंकल्पात आपला वाटा अधिक मिळावायसाठी प्रयत्न करायला हवे पण ही बुद्धी किंवा ही समज उद्धव ठाकरेंच्याकडे नाही आहे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आदित्य ठाकरेंना दोन मंत्रीपदं महत्त्वाची मिळाली सुभाष देसाईंना उद्योग मंत्रीपद मिळालं म्हणजे अशी सगळी घरातल्या घरात आणि मुंबईतल्या मुंबईत महत्त्वाची मंत्रीपदं मिळाल्यावर त्यांचं समाधान झालं होतं आणि त्यामुळे आपल्या विभागासाठी निधी मिळाला काय नाही मिळाला काय त्यांना काही फरक पडत नव्हता पण आता जर निवडणुकांना सामोरं जायचं तर अशा प्रकारच्या निधीचं असणं आवश्यक आहे याच्यानंतर आणखीन एक गोष्ट मार्चला जेव्हा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरचा वॅट कमी करण्याबद्दलचा निर्णय घेतला नव्हता नवीन सरकार जेव्हा आलं तेव्हा त्यांनी ते 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 तातडीने पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करून सामान्य जनतेला दिलासा दिला आणि दिला त्याच्यामुळे सरकारचा जो महसूल होता त्याच्यावर परिणाम झाला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या युक्रेनच्या युद्धाचा परिणाम झाला आणि या सगळ्याचा विचार करता अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे युद्धासारख्या गोष्टी दरवर्षी होत नाहीत आणि त्यामुळे या अकल्पित अशापैकी या गोष्टी होत्या आणि त्यामुळे त्याचा परिणाम तेव्हा अजितदादांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला अकरा मार्चला तेव्हा त्यांच्यादेखील तो पुरेसा लक्षात आला नसावा कारण युद्ध एक महिना चालणार का सहा महिने चालणार त्याच्यामुळे काय काय त्या परिणाम होणार हे तेव्हाच मोजणं अशक्य असतं आणि त्याच्यामुळे ते, त्या ते परिणाम नंतर समोर आले आणि त्याच परिणामांना तरतुदी करण्यासाठी पुरवणी मागण्या अधिवेशनाच्या वेळेला मांडणं आणि त्या मंजूर करून घेणं हे आवश्यक असतं ते यावेळेला केलं गेलं आहे आणि यातले जे प्रकल्पाचे जे पैसे म्हणजे हे जे पुरवणी मागण्यांचे जे पैसे आहे ते अर्थसंकल्पात ज्या विभागांसाठी कमी तरतूद करण्यात आली होती जसे म्हणलं की नगरविकास विभागासाठी आठ हजार नऊशे पंचेस कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी कारण ग्रामीण भागात रस्ते बांधले तर रस्ते बांधण्यातनं रोजगार रस् तयार होतो कनेक्टिव्हिटी चांगली राहते शेतकऱ्यांना आपला माल शेतापासून बाजारापर्यंत नेला अधिक सुविधा पडतात आणि तिथे पायाभूत सुविधा विकासासाठी सात हजार तीनशे बत्तीस कोटी जिल्हा परिषदांसाठी पाच हजार पाचशे एकोणऐंशी कोटी पाणीपुरवठा विभागासाठी आठशे शहाण्णव कोटी आणि त्यामुळे पुरवण्या मागण्या पुरवणी मागण्या अशासाठी आणल्या कारण जी दोन सरकार होती महाविकास आघाडीचं सरकार आणि हे सरकार याच्या प्रायोरिटीजमध्ये यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये मोठा फरक होता आणि त्यामुळे जर प्राधान्यक्रम वेगळा असेल तर तो प्राधान्यक्रम करण्यासाठी अजितदादांच्या अर्थसंकल्पावर काम करणं शक्य होतंच असं नाही पण अर्थसंकल्प तेव्हा सादर करण्यात आला होता आणि त्याच्यामुळे त्या अजितदादांच्या अर्थसंकल्पाला वेगळा आकार देण्यासाठी आणि वेगळ्या परिस्थितीचं भान ठेवून त्यानुसार बदल करण्यासाठी या पुरवणी मागणे आवश्यक आहे पण मुद्दा असा आहे की याच्याबद्दलची बातमी देताना जो खोडसाळपणा केलेला आहे देवेंद्र फडणवीस लोकसत्ताच्या कार्यालयात आले असताना त्यांना हा जर प्रश्न विचारला असता कदाचित माझ्यापेक्षा कदाचित नाही निश्चितच माझ्यापेक्षा जास्त चांगलं उत्तर त्यांनी दिलं असतं कारण मला इकडून तिकडून जुळवाजुळव करून उत्तर शोधावं लागलं पण त्यांनीच केलं असल्यामुळे त्यांना ते माहिती असणार त्यांनी चांगलं उत्तर दिलं असतं पण तसं न करता मुलाखतीमध्ये कौतुक कौतुक करायचं आणि दुसऱ्या दिवशी लगेच नॅरेटिव्ह सेट करायला दुसऱ्या प्रकारची बातमी लावायची हा जो बदमाशपणा आहे डॅम्बिसपणा आहे तो उघड करणं आवश्यक होतं कारण नाहीतर तो केला नसता तर कशाप्रकारे हे सरकार जुन्या सरकारचं आणि एकूणच आर्थिक शिस्त महाराष्ट्राची बिघडवत आहे असा अजेंडा पसरवायला यात सगळ्यांनी कमी केलं नसतं आणि त्याच्यामुळे या व्हिडिओची आवश्यकता वाटली हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा एम एच फोर्टीन